सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले. शनिवारी संध्याकाळी उशिरा कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसली या गावात ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले असता तेथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलंय. गावातील शासकीय कामांच्या उद्घाटनावरून ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकात जोरदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले. एकंदरीत शासकीय कामांच्या श्रेयवादावरून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय.